एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय आणि नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रिपदावर त्यांनी भाष्य केलंय. पाहुयात काय म्हणतायत संजय राऊत. बघा, मंत्र्यांकडून काय अपेक्षा असणार? केंद्रीय त्यांनी देशाचा कारभार सांभाळायचा आहे. ज्या परिस्थितीतून देश सध्या चालला आहे, आपला महागाई असेल, आर्थिक विषय असतील, आरोग्यविषयक आणीबाणी असेल, बेरोजगारी असेल, या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना जबाबदारी आलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पिसलेले आहेत, बरोबर आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपद आलेली आहेत, पण प्रकाश जावडेकरांसारखा मोहरा पडलेला आहे, अनुभवी आणि ज्येष्ठ असले. नक्कीच नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. लघु सूक्ष्म मध्यम असं एक उद्योग खातं चे मंत्रीपद त्यांना दिलं. खरं म्हणजे नारायण राणे यांचं ज्याला आपण कद म्हणतो, उंची म्हणतो कामाची, ती त्यापेक्षा मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, अनेकदा मंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळलेली आहेत, पण त्यांना आता लघु आणि सूक्ष्म खात्याचं मंत्रीपद दिलेलं आहे. आता त्यांना महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये या माध्यमातून मोदींना जी काय अपेक्षा आहे, विशेषतः रोजगार वाढवण्याचं मोठं कार्य त्यांच्यापुढे आहे, काम आहे, आव्हान आहे. पण एक मात्र भारतीय जनता पक्षानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानले पाहिजेत की आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना मंत्रिमंडळामध्ये चेहरे मिळाले महाराष्ट्रात. आता कपिल पाटील हे राष्ट्रवादीचंच प्रॉडक्ट आहे, भारती पवार या पूर्णपणे राष्ट्रवादीचंच प्रोडक्शन आहे, नारायण राणे हे शिवसेना काँग्रेस करत बी जे पीत गेलेले आहेत. हे पाहिल्यावरती म्हणजे मूळ चेहरा जो आहे मंत्रिमंडळाचा हा शिवसेना राष्ट्रवादीचाच आहे. जर तुम्ही केंद्रात पाहाल तर केंद्रातसुद्धा अनेक जुने जाणते बाजूला आहेत आणि बाहेरून आलेले अनेक प्रमुख लोक जे आहेत त्यांना जबाबदारी दिल्या आहेत, पण ते त्यांच्यामधलं सक्षमता पाहून त्यांना दिला असावा असं मी मानतो. नवीन मंत्र्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपलं योगदान द्यावं, विशेषतः आरोग्यमंत्री आहेत आपला नवीन, त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे. त्यानंतर लघुमध्यम उद्योग खात्याचे जे मंत्री आहेत नारायण राणे, त्यांच्यावर रोजगार निर्माण करण्याचा आणि या लहान उद्योगांना जो पूर्णपणे या काळामध्ये मरून पडलेला आहे त्यांना संजीवनी देण्याचं आव्हान त्यांच्यापुढे मोठं आहे, हे त्यांनी करावं. देखिए, कॅबिनेट का एक्सपान्शन बहुत दिन से रुका था, हो गया जरूर. जैसे रविशंकर प्रसाद जी हमेशा मास्टर स्ट्रोक मोदी जी का मास्टर स्ट्रोक का संदर्भ देते थे, तो मास्टर स्ट्रोक का हमला उनके ऊपर ही हुआ है. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावड़ेकर, थावरचंद गहलोत जैसे पुराने मंत्री को घर जाना पड़ा है, नए चेहरे आए हैं, लेकिन ज़रूर उनकी काबिलियत देखकर उनको मिनिस्ट्री में लिया होगा, अच्छी बात है. नए रेल मंत्री है, नए एजुकेशन मिनिस्टर है, नए शिपिंग मिनिस्टर है, सब कुछ नया नया चेहरा बदल दिया है, नए हेल्थ मिनिस्टर भी बने हैं. तो अब मैं वैक्सीनेशन का जो पूरा जो माहौल बन गया था गड़बड़ वाला, वो दूर हो जाएगा. महाराष्ट्र से भी दो चार मिनिस्टर बना दिए हैं, ओरिजिनल शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस के हैं, तो हमारा आभार व्यक्त करना चाहिए बीजेपी ने कि बहुत ही होनहार लोग हमारे खेमे से आपके यहाँ गए और आपने उनको मंत्री बनाया.
तो भी अच्छा काम कर लेंगे और देश की प्रगति में योगदान देंगे, महाराष्ट्र की प्रगति में योगदान देंगे। तो नारायण राणे के बारे में अच्छी बात है। देखिए अब ये कोई व्यक्तिगत टीका टिप्पणी का समय नहीं है। अगर मोदी जी के कैबिनेट में उनको मौका मिला है तो ज़रूर वो अच्छा काम करेंगे। उनके पास लघु सूक्ष्म और कुछ मध्यम उद्योग का भार उनको दिया है तो पूरे देश भर में रोजगार बढ़ाने का काम करेंगे। महाराष्ट्र में कुछ नए उद्योग लेके आएंगे, यही हम सोचेंगे। महाराष्ट्र के आरोग्य मंत्री हेल्थ मिनिस्टर बन गई है, उनको भी हमारे लिए अच्छी बात है। लेकिन लगभग एक अच्छा चेहरा बनकर सामने आया है कैबिनेट का, हम उनका स्वागत करते हैं। सर, नारायण राणे यांना मंत्रीपद दिल्यामुळे कोकणामध्ये शिवसेनेला काही फटका बसू शकतो का? शिवसेनेला फटका बसण्यासाठी जर त्यांना मंत्रीपद दिला असेल तर तो कॅबिनेटचा अपमान आहे मोदींच्या। मला असं वाटतं त्यांना देशाचं काम करण्यासाठी मंत्रीपद दिलं जातं। शिवसेनेला फटका देण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसला फटका देण्यासाठी किंवा जे राजकीय विरोधक आहेत त्यांना फटका देण्यासाठी जर अशी मंत्रिमंडळाचा खिरापत वाटत असतील तर हा घटनाविरोधी आहे, हा घटनेचा भंग आहे। असं असेल तर त्यांना कळवायला सांगा की या अमुक अमुक माणसांना मंत्रीपदाची दिलेली आहेत, त्यांना मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळण्यापेक्षा, देशाची सेवा करण्यापेक्षा या कामासाठी मंत्रीपद दिलं असं जर आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे। मंत्रीपद राज्याचं आणि देशाचं जे असतं ते राज्याचा देशाचा विकास करण्यासाठी आणि लोकांची कामं करण्यासाठी जास्त, आणि आपले मंत्री यापुढे त्याच पद्धतीचं काम करतील। हिंदी में जाना चाहेंगे नारायण राणे को, इसी वजह से पद दिया जो शिवसेना को हमेशा अटैक करते हैं। देखिए अगर मंत्रीपद देने का यही तरीका है और यही काम है, यही कि किसी पार्टी के साथ लड़ने के लिए उसको मंत्रीपद दिया जाता है, चाहे फिर ममता बनर्जी को से कोई लड़ता है इसे मंत्रीपद दिया जाता है, या शिवसेना के साथ कोई लड़ता है उसे मंत्रीपद दिया जाता है, तो मंत्रीपद का वजूद क्या होता है, प्रतिष्ठा क्या रहती है? मंत्रीपद जो दिया जाता है वो देश की और जनता की, लोगों जनता की सेवा करने के लिए दिया जाता है। अगर आप फिर बता दीजिए कि फलाना फलाना व्यक्ति को जो मंत्रीपद दिया है उसे और कुछ काम नहीं है, वो सिर्फ अपना पॉलिटिकल एजेंडा ही आगे चलाते रहेगा, ऐसा नहीं होता है। अगर मोदी जी ने किसी को उनके कैबिनेट में लिया है उसका मतलब है उसकी काबिलियत देखकर और देश के लिए उसका योगदान देखकर। सर, एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा रेडिओने संबंध बजावलेला आहे, त्यांच्या जावयांना काल अटक देखील करण्यात आलेली आहे, पुन्हा एकदा ते जुनं प्रकरण बाहेर काढून, मला बघा असं आहे की त्याविषयी एकनाथ खडसे स्वतः बोलू शकतील, पण हे जर सुडाचं काही कारवाई असेल तर त्या संदर्भात आम्ही त्याजशी म्हणालो की तीन पक्षाचे लोक एकत्र बसतील महाविकास आघाडीचे आणि त्या संदर्भात बोलतील। नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच लॉग इन करा www.शिवबंधननews.com ला।